You know, Gauritaai, Kapil sir, no sleeping, no eating, only and only remembering you, Aitar Baba crying. Kapil ji, Ashi avastha hoti mantlyavar Baba ni mala sangitla tula ithech rahayche. मी अजिबात फ्लर्टिंग वगैरे त्याच्यावर पर नव्हते करत आणि खरं सांगायचं तर मला अजिबात कबाब में हड्डी वगैरे नाही बनायचे. डोंट वरी, यू आर सेफ. टाइमपास करतोस तू काप ना पटापट. माझं होत पण आलं. तुला बोटीवर साधं टोमॅटो कापायला शिकवलं नाहीये? बोटीवर आम्हाला टोमॅटो कापायला नाही शिकवत. आणि मुळात तुमच्यासारखं ते भाजीचा प्रत्येक तुकडा हा सेम आकाराचा असला पाहिजे वगैरे हे मला नाही जमत. असं कसं नाही जमत? जमायला पाहिजे. रॉकेट सायन्स नाहीये ते. अगं पण मी काय शेफ म्हणून नाही काम करत बोटीवर. आम्ही असं मस्त फाईव्ह स्टार मध्ये काम करणाऱ्या मोठ्या मोठ्या शेफच्या हातचं खातो. अगदीच इमर्जन्सी म्हणून स्वतःसाठी किंवा आजूबाजूच्या चार जणांसाठी आम्हाला स्वयंपाक येतो. हो पण मला जमतं की नाही त्यापेक्षा जास्त. उत्तम आहे. मग मी काय म्हणतो तू मला शिकव. पण तुझ्यासारखं असं सगळं पटापट जमेल अशी अपेक्षा करू नकोस. अच्छा मग कसली अपेक्षा ठेवू? दाखव. कप्प बस बाबा बसलेत बाहेर. कप्प बस ना कपिल. अरे मसाले टाकलेत कोणी? तर काय कहू तू? के मी सांगितल्याप्रमाणे घातलंय सगळं. एक मिनिट. टोमॅटो मी कापलाय, मसाले मी टाकलेत, माझ्या हाताची चव लागणारच. तुझं काय कहू तू? के हा माझं काय कहू तू? के भाजीत सगळं प्रमाणात पडणं खूप महत्वाचं असतं आणि ते प्रमाण मी सांगितलंय. तरी पण कष्ट मी जास्त घेतले. ओके तू घेतलेस ना जास्त कष्ट, मग भाजी दोन चमचे जास्त खा. थँक्यू. अरे जेवणाचा मस्त वास येतोय, माझी भूक खवळलीय, लवकर जेवायला वाढा. पटापट खा. मी काही मदत करू का? का करतोयस? मदत करतोय. ही मदत नाही, चान्स पाहणं म्हणतात याला. बाबा बसलेत ना बाहेर, असं काय करतोस रे? अरे आज नुसतं वासावर समाधान मानायला लावणार आहात का? वाढा ना जेवण. बघितलंस? हा हो हो झालंय आंटे. हा लवकर जा तू, प्लेट्स घे आणि ग्लासेस घे. मी काय खरंच शेफ किंवा वेटर आहे का? नाही पण मला आवडतं तुला असं काम करताना बघताना. हो चला. नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाय दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या ह्या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला तोड डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. दादा तिरकिडधा, दादा तिरकिडधा, दादा तिरकिडधा. जाई जुई पारी जात सासवंदी बोली, मने जशी शहायात अतरंगी माणसांच्या कथा कथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या.
वा भाजी अगदी फरमास झाली आहे. गौरीने केली आहे भाजी. बरीच सवय मुलीच्या हाताला. मग काय मुलगी पसंत आहे की नाही? हो अर्थात पसंत आहे ना. हे असंच चविष्ट जेवण जर रोज मला मिळणार असेल तर मग मी लग्न करायला तयार आहे. होय तुला अर्धा स्वयंपाक करायला लागेल. जरूर. नाही तुम्ही दोघे मिळून एकत्र स्वयंपाक करा पण लक्ष स्वयंपाकात असू दे. बर बाबा. कपिल येऊन आता 2 दिवस झालेत. केस काय करायचं? कुठली केस? अहो कपिल किडनॅप झाला होता त्याची केस. त्याचा फॉलोअप घ्यायला लागेल ना गौरी. पण मी आता आलो ना परत. कपिल तुला किडनॅप केलं होतं सुद्धा किडनॅपरचा फॉलोअप नको घ्यायला? नाही मला नाही फॉलोअप घ्यायचा आहे केसचा. मला माहितीये थोडस ऑड आहे पण तो माणूस काही वाईट नव्हता. शेवटी त्यानं सोडलं मला आणि मुळात स्वतःच्या मुलीच्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी मला पकडलं होतं. पण आता ती मुलगीच जर जिवंत नसेल तर मग त्याच्याविषयी तक्रार करून मला त्याला आणखीन त्रास नाही द्यायचा. बाबा तुम्ही नाही समजावलत काय याला? अगं तो इथं आला तेव्हा तू इथं नव्हतीस. उदासून बसला होता तो. तशात मलाही मग सांगायचं सुचलं नाही. ओके ठीक आहे पण आता मी आली आहे ना आणि आता मूडही चांगला आहे हो ना. आणि मी विषयही काढलाय सो मग चला आज जाऊया. कुठे? कुठे काय तक्रार करायला? गौरी पण मला नाही तक्रार करायची. हे बघ कपिल तू किडनॅपरची तक्रार नको करूस पण निदान दगडूची तर कर. आता तुला कळलंय ना की हे सगळं दगडूनी केलंय म्हणून त्याची कंप्लेंट नको करायला. त्यांना काय होणार आहे? काय होणार आहे काय? पोलीस त्याला पकडतील त्याच्या विरुद्ध काहीतरी ऍक्शन घेतील. हे बघ अजूनही धोका टळलेला नाहीये. इथे आपण सगळे एकत्र असतो तिकडे मुंबईला आजी एकट्या असतात. दगडू काय अजून करेल माहित नाही आपल्याला. कशाला रिस्क घ्यायची? आय थिंक गौरी इज राईट. आपण एफ आय आर करायला हवा. हे बघ या कस्टमरनी पूर्ण माहितीच लिहिली नाहीये. बर्थडे कुठे आहे? काय तपासलेस तू हे? पण ही आस्किंग ना की तुम्हाला बर्थडे का वॉन्टिंग म्हणून. मी बर्थ लिहिलंय लिहिलंय. मग तू त्यांना काय म्हणालीस? मी त्यांना सांगितलं की जांभळेंनी सांगितलंय. तसं रूल आहे. तू त्यांचं आय डी कार्ड चेक केलं होतंस? हा. त्याच्यावरती बर्थडे होती की नाही? हा होती. अरे मग ती लिहायचीस ना तू. मला सुचलं नाही. काय सुचलं नाही? किती वर्ष नोकरी करतेस तू इथे? किती वर्ष नोकरी करतेस इथे? जांभळे तुम्ही शांत व्हा जरा. प्रियांका तुला माहिती आहे ना ही माहिती सगळी लिहिणं लीगली बाइंडिंग आहे. बरं मला सांग आपल्याकडे किती कस्टमर्स येतात महिन्याला साधारणपणे आणि किती रिटेनिंग कस्टमर्स आहेत म्हणजे किती पुन्हा पुन्हा येतात? कधी 10 कधी 12 हा पण कधीतरी 20 पण येतात. पण तसं कधी ट्रॅकिंग नाही केलं त्यांना ना. म्हणजे 4-5 रिटेनिंग पण होतात. कधी विचार केलाय का तुम्ही की जी लोक आपल्याकडे येत नाहीत त्याच्या मागे कारण काय असेल किंवा जी रिटेनिंग आहेत त्यांना काय आवडतं रामाश्रयबद्दल की जे ते पुन्हा पुन्हा येतात? या रजिस्टरचा फायदा काय आहे मग? फायदा? पण आपण कसं काय करून घ्यायचा फायदा? म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की ते लीगल आहे म्हणून. आपल्याकडे प्रत्येक कस्टमरची माहिती असते की नाही? असते असते ना. ते बर्थडेज आपण लिहून घेतो की नाही? जे कस्टमर्स आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत आहेत किंवा जे येऊन गेलेले आहेत त्यांच्या बर्थडेज ना किंवा अॅनिव्हर्सरीला त्यांना आपण एक ग्रीटिंग पाठवायला नको का? शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं पाहिजे. अटलिस्ट एक SMS तरी पाठवला पाहिजे की नाही? हा पण व्हाय डुईंग दिस? पहिली गोष्ट म्हणजे बर्थडेज ना जर आपण कस्टमरला विश केलं तर त्यांना बरं वाटणार. तुला विश केल्यावर तुलाही बरं वाटतं की नाही?
एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट, कस्टमर्सचे आपल्याकडे परत येण्याचे चान्सेस वाढतात. मग आपण मस्ट डूइंग दिस. आणि ते इतरांनाही सांगतील रामाश्रयमध्ये जा म्हणून. हो, पण त्यांना आवडलं तर ते इतरांना सांगतील ना. अहो, पण जर त्यांना रामाश्रयचं नावच लक्षात नाही राहिलं तर ते कसं सांगतील? आपण त्यांच्या मेमरीमध्ये सतत राहिलं पाहिजे, म्हणून हे SMS किंवा पत्र पाठवणं गरजेचं आहे. एक काम करा, मला गेल्या 2 वर्षाचे जे कोणी आपले रिपीट कस्टमर्स आहेत त्यांची अख्खी लिस्ट काढून द्या. ओके, आपण त्यांना पत्र लिहूया. प्रियांका, तू पत्र लिहायला घे. ओके. आपल्याला जुन्या प्रत्येक गोष्टीचा ट्रॅक ठेवायला हवा. पण अर्थात, कपिल स्वतः मालक असून जिथे ट्रॅक ठेवत नाही तिथे तुमच्या हे लक्षात येणं कठीणच आहे. पण मालकही तसे नवीनच आहेत ना इकडे, आणि त्यांना रिसॉर्ट सांभाळण्याबद्दल काहीच माहीत नाहीये. नाही, मी रिसॉर्ट बद्दल बोलत नाहीये, मी त्याच्या किडनॅपिंगच्या ट्रॅक बद्दल बोलतेय. पण किडनॅपिंगचा ट्रॅक कसा ठेवणार? नाही, आपल्याला काही तो किडनॅपर परत यायला नकोच आहे ना. जांभळे, मी त्याबद्दल बोलत नाहीये. मला सांगा, कपिल परत आल्यापासून तो एकदा तरी पोलीस स्टेशन मध्ये गेलाय विचारायला की बाबांनो माझ्या किडनॅपरचं काय झालं, सापडला की नाही सापडला? आधी ठीक आहे, तो आला तेव्हा त्याचा मूड खराब होता, पण आता गौरी परत आलीये, तीही काही विचारपूस करत नाहीये. ती तर लॉयर आहे ना, तिने तरी ट्रॅक ठेवायला हवा. मल्लिका मॅम, तुम्हीच त्यांना टेलिंग करा ना, म्हणजे बरं होईल. हां, ये ये. गौरीताई, तुम्ही आम्हाला बोलवलं. अत्रंग, तू गावातल्या बातम्या काढायचं काम सोडून दिलंयस का? काय गौरीताई, अहो ते काम म्हणजे माझा जीव की प्राण आहे, मी ते कसं सोडेन. हो ना. आणि बहादूर, तू त्याचा पार्टनर आहेस ना, मग तू त्याला आठवण का नाही करून दिलीस त्याच्या कामाची? कुछ समज में नाही गौरी मॅम साहेब, कोणसा काम का आठवण? कपिल आल्यावर तुम्ही काय केलं? कपिल साहब आने के बाद मैं बहुत खुश हो गया, फिर मैंने हमारे गांव का गाना गाया, भीम साहब सुंदर सुंदर है, साहब भी खूबसूरत है. आणि अतरंग तू? आता मी काय करणार, त्या मल्लिका मॅडम कोण आहेत हे शोधण्यात गुंतलो होतो. काय फिरवलं त्या धनंजय साहेबांच्या मुलीनं आम्हाला? मैंने भी कुछ गांव के लोगों से पूछा कि वो फॉरेन से आए वो लड़की कौन है, वो बोलती है गांव की है, लेकिन मालूम नहीं किधर की है. आणि मग मल्लिका कोण आहे हे समजल्यावर तुम्ही काय केलं? घ्या, आता त्या समजल्यावर त्यांचा मूड ठीक करण्यातच पुढचे दिवस निघून गेले. बरं, मला सांगा, मल्लिका कोण आहे हे जेव्हा तुम्ही शोधत होतात तेव्हा तुम्हा दोघांनाही माहीत होतं की कपिल किडनॅप झालाय? हो, म्हणजे मयेकर साहेबांनी तसं आम्हाला सांगितलं होतं. हा, मग कोणी किडनॅप केलं होतं त्याला? अरे वही टॅक्सीवाला, क्या नाम आहे उसका, डॅनी, डॅनी. शोधलं त्याला? नाही, म्हणजे त्याला आम्ही शोधणार होतो, पण कपिल साहेबांना विचारल्याशिवाय कसं करणार ना. आणि त्यांचा तर मूड खराब होता, राईट? हा. डॅनीला कोणी सांगितलं होतं कपिलला किडनॅप करायला? दगडू, दगडू खासाबा परब. हा, कोणे? काय गौरीताई, तुम्ही लगेच विसरलात. अहो, हाच तो दगडू ज्यानं अख्ख्या रामाश्रयाला छळलं, कपिल साहेबांना आतोनात त्रास दिला तोच. आणि आता किडनॅपही केलं होतं. अरे मग का नाही शोधलं त्याला? खरं सांगू? हा, बोलू बोलू. हे बघा गौरीताई, ते हिरेन साहेब आहेत ना, ते त्या इन्स्पेक्टर सावंतांबरोबर शोध घेत होते, म्हणून आम्ही काही केलं नाही. पण अत्रंग, अरे तुझं नेटवर्कही खूप स्ट्रॉंग आहे ना. हो आहे, पण तुम्ही इथे नव्हता, तिकडे मुंबईला आजी एकट्या, आता त्यांनी काही केलं असतं म्हणजे. मी फक्त त्याला शोधायला सांगते, पकडून आणायला नाही. आता हे कस? हो हो, म्हणजे हा, हे करूच शकलो असतो आम्ही. मग आता कराल? कोणालाही समजलं नाही पाहिजे की आपण त्याला शोधतोय. तो कुठे काय करतो मला सगळी सगळी माहिती हवी, आणि तीही लवकरात लवकर. ओके, दिली. हा, शब्द दिला, मिळाली. चल लवकर. हा, चलो चलो चलो. कपिल, काय हा पसारा, काय चाललंय काय? तू बरा आहेस ना? अग, ते जरा जमिनी संदर्भातले कागद शोधत होतो. हे असे एवढे महत्वाचे कागद कुठे आहेत तुला माहितीच नाहीये? अरे, हाताशी पाहिजेत ना हे कागद. मी इथे रामाश्रयाला आल्यापासून शोधतोय. दॅट लॉंग?
एवढा घाईघाई ना का शोधतोस पण आता नाही घाई अशी नाही ग एकदा का कागदपत्र मिळाले की फोटोकॉपी करून त्याचा एक सेट गौरीच्या हातात देईन म्हटलं नीड एनी हेल्प हो ऍक्च्युअली जरा त्या फाइल्स मध्ये बघ ना काय सापडतंय बाय द वे आता असं अचानक का शोधतोस तू त्या दगडूने किडनॅप करायला सांगितलं होतं तो एकदा का सापडला ना की त्याला समोर बसवून प्रश्न विचारायचे आणि मग हे सगळे पुरावे त्याच्या समोर ठेवायचे ऍक्च्युअली मी त्याच संदर्भात बोलायला आलेले काय ग दगडूला शोधणं खूप गरजेचं आहे मुळाशीच घाव घातला की प्रश्नच संपतील सगळे आधी गौरी आणि श्रेयाचा ऍक्सिडेंट घडवला मग तुला किडनॅप केलं ही साउंड्स टू बी अ डेंजरस मॅन यार आय नो मी ना श्रेया गौरी आणि आजीची काळजी वाटते म्हणून काही बोलत नव्हतो पण मग गौरीचं म्हणणं पडलं की हे बघतो तसाही त्रास देणारच आहे म्हटलं मग आता दगडूला पकडायला सांग जरा थोडं तरी रिस्क कमी होईल ना बरोबर बोलतेय ती तुमच्या दोघांमध्ये मला ती जास्त स्मार्ट वाटते आणि तिच्या बरोबर राहून राहून तूही सुधारतोय सुधारणा होते ना ते महत्वाचं करेक्ट आहे दॅट्स कॉल्ड द गर्लफ्रेंड इफेक्ट म्हणजे बघ ना आम्ही सगळे तुला समजावत होतो मयेकर काकांनी समजवण्याचा प्रयत्न केला तुझा बेस्ट फ्रेंड तो हिरेन तुला समजावत होता पण तू तुझ्या मजनू मोड मधून काही बाहेर यायला तयार नव्हता गौरीने डोस दिल्या बरोबर बर कपिल मला सांग तुम्ही त्याला शोधणार कसे आहात म्हणजे पोलिसांकडे जायचंय काय नाही पोलिसांकडे गेलो तो उगाच बोभाट होईल अतरंग बहादूर आणि गौरीलाच विचारेन अतरंगचं नेटवर्क तसं खूप स्ट्रॉंग आहे मी डाडाला सांगू हो ऍक्च्युअली चालेल म्हणजे मागच्या वेळी त्यांनीच खूप मदत केली होती दगडूला शोधायला कूल एक मिनिट हा मला हा कॉल घ्यावा लागेल या या आय विल बी बॅक शुअर राहुल मी तुला 1000 वेळा सांगितलंय मला हे असलं वागणं आवडत नाहीये तुझं अजून किती वेळा सांगू आय एम नॉट इंटरेस्टेड इन यू यार मी तुला आजपर्यंत कधी माझ्या साईडने सिग्नल्स दिले आहेत की आय लाईक यू किंवा व्हॉट एव्हर कीप ऑन आस्किंग मी आउट नाही ना मग कशाला करतोस हे मला तुझं हे वागणं आता इरिटेट करायला लागलेलं आहे त्यामुळे बिफोर आय डू समथिंग इरॅशनल हे वागणं बंद कर यु नो वॉट तू जर नाही थांबलास ना तर मी अख्ख्या कॉलेजच्या ग्रुपला सांगेन की तू कसा वागतोयस आणि तू काय बोलतोस मला यापुढे अजिबात फोन करू नकोस मला काहीही ऐकायचं नाहीये मला नाही ऐकायचं आहे हाय हाय कोणी स्पेशल मित्र ज्याच्यावरती एवढी चिडली होतीस स्पेशल कसला ग मित्रही नाहीये तू म्हणजे मला नाही कळलं हा गेले 2.5 वर्ष माझ्या मागे दर 5-6 महिन्यांनी मला फोन करून प्रपोज करत असतो आर यू सिंगल बापरे अगं त्याचं काय करावं मला हेच कळत नाहीये म्हणजे मी त्याला 1000 वेळा सांगितलंय की आय एम नॉट इंटरेस्टेड इन यू स्पष्ट सांगितलं तरी त्याला कळतच नाही यार हे असं कॉलेज मधल्या ग्रुप मध्ये असं कोणीतरी असायलाच हवं ना तुझाही होता हा पण माझा ना प्रॉब्लेम थोडा वेगळा होता म्हणजे म्हणजे मी त्याला नाहीही म्हणू शकत नव्हते आणि मला त्याला हो म्हणायचंही नव्हतं म्हणजे काय अगं माझ्या आईला तो खूप आवडायचा तिला जर शक्य असतं ना तर जेव्हा त्याने मला घरी येऊन विचारलं तेव्हाच तिने माझं त्याच्याशी लग्न लावून दिलं असतं पण मला माहीत होतं की ही इज नॉट फॉर मी पण जेव्हा कपिल समोर आला ना तेव्हा मला कळलं की मला ह्याच्याशीच लग्न करायचं आहे त्याच्याशी नाही अण्णांनी सांगितलं अण्णांनी तू जेव्हा इकडे नव्हतीस तेव्हा कपिल काहीच खात पित नव्हता सो तेव्हा मला अण्णांनी सांगितली अख्खी स्टोरी पण गौरी तुला कपिलला बघितल्यावर नेमकं कसं कळलं की तुला ह्याच्याशीच लग्न करायचंय अगं तसं डोळ्यासमोर ना एक व्हिज्युअल होत पण चेहरा नीट दिसत नव्हता पण जेव्हा कपिल आला ना तेव्हा मला चेहराही दिसायला लागला वो पण गौरी नेमकं तुला कसं कळलं म्हणजे हे बघ मला आतापर्यंत एवढं माहितीये की मला माझा लाईफ पार्टनर कसा नकोय ते कसा हवाय हे पिक्चर क्लिअर नाही झालंय सांग
सांग ना मल्लिका, मला ना एक असा शांत मुलगा हवा होता. मी थोडी शॉर्ट टेम्पर्ड आहे ना म्हणून. मला समजून घेणारा, मला सांभाळणारा. आणि कपिल तसाच आहे. मी कितीही रागावले ना तरी सुद्धा तो शांत असतो. मी चुकली असं तो डिरेक्ट सांगत नाही, पण माझ्या चुका दाखवून देतो. मी कितीही वेगाने पुढे गेलेत तरी सुद्धा तो शांतपणे माझी वाट बघत राहतो. अगं आत्ताच बघ ना, मी वैतागून घर सोडून गेले, परत आल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी सुद्धा तो तुला समजून घेतो. त्याच्याकडे बघूनच कळतं की तो असा शांत आणि समजूतदार मुलगा आहे. ते कपिल ना सगळ्यांनाच खूप सांभाळून घेतो ग. मध्ये ना आमच्यामध्ये खूप मोठं भांडण झालं होतं. मी खूप चिडले होते त्याच्यावर. तेव्हा या रामाश्रयातल्या सगळ्यांनी मी परत यावं म्हणून त्याच्या नावाने काय काय थापा मारल्या. आणि मलाही असं वाटलं की हे सगळं कपिलनेच केलंय. मी खूप रागावले त्याच्यावर, पण तरी सुद्धा कपिल कोणावरही रागावला नाही, शांत होता. मल्लिका, आम्ही दोघ जण आता एकत्र होत ना, ते खूप चढ उतारातून जाऊन, त्यामुळे मला थोडासा त्रास झाला जेव्हा मी तुला आणि कपिलला एकत्र बघितलं होळीच्या दिवशी. आय एम सॉरी. नो प्रॉब्लेम, स्वाभाविक येते. म्हणजे तुझ्या आगी मी असते तर मी जेलसच झाले असते. पण आता कन्फ्युजन क्लिअर झालंय ना. गुड. परब, हा दगडू कशावर परबचा कोणी आहे का काय? मालक 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 मला काय अतरंग काय वाघ मागे लागला का काय? दगडू दगडू कशा बा परब दगडू कुठे आहे? कुठे आहे दगडू? कुठे नाही सापडला नाही. मग मला एवढंच कळलंय, म्हणजे मला जे कळलंय ना तिथं मी तुम्हाला सांगायला आलो. टाइमपास पुरे झाला. काय काय कळलंय काय तुला? बोल. दगडू काशाबा परब वारला. काय हो कधी? नाही नाही नाही, कसं शक्य? अरे आत्ता आत्ता मला त्याने किडनॅप करायला लावलं होतं ना. हो आत्ता नाही. मग दगडू काशाबा परब 2 महिन्यांपूर्वीच वारलाय. हो दगडू 2 महिन्यापूर्वीच वारलाय. पण मग त्या डॅनीनं मला का पकडलं होतं?